बाकी सगळं खोटं बोलतील. पण मोठ्या देवीची खोटी शपथ घ्यायची हिम्मत कोणी करत नाही. विनम्र विनंती आहे की मोठ्या देवीला या, देवीची शपथ घ्या आणि म्हणा हो पवारसाहेब हुकुमशहा पद्धतीने पक्ष चालवतो. शाळा बंद केली तर आंदोलन करूच, पण आम्ही सत्तेत आल्यानंतर त्यांनी बंद केलेली प्रत्येक शाळा आम्ही चालू करू हा शब्द मी तुम्हाला देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आपण इथे मतदान घेऊया. पण मी म्हटलं की कशी श्रद्धा लोकांची असते, तर प्रकाश दादा म्हणले जे काय तुम्ही इथे मागाल या देवीला ते पूर्ण होतच होतं असं त्यांनी मला सांगितलं. आणि तेवढ्यात मेहबूबबाई एक गोष्ट बोलले की ताई ते तर आहेच, पण एक मी तुम्हाला सांगतो, बाकी सगळं खोटं बोलतील पण मोठ्या देवीची खोटी शपथ घ्यायची हिम्मत कोणी करत नाही. हे गंमत म्हणून म्हणते की आज जे आदरणीय पवारसाहेबांवर वार करतात ना सगळे, मी त्यांना विनम्रपणे विनंती करते की आपण सगळे मोठ्या देवीला येऊया. तुम्ही तुमचं मांडा, मी माझं मांडते, पण शपथ मोठ्या देवीची घ्यायची, मान्य का? ते काय म्हणले पवारसाहेब काय आहेत? हुकुमशाही आहे. माझी त्यांना विनम्र विनंती आहे की मोठ्या देवीला या, देवीची शपथ घ्या आणि म्हणा हो पवारसाहेब हुकुमशहा पद्धतीने पक्ष चालवतो. आजकाल कोण काय बोलतं याचा भरोसा नाही. तुम्ही आपला मगाशी गाडीत बोलला म्हणून मी हे बोलले. तुम्ही एक खूप महत्त्वाचा विषय मांडला की शाळा आणि नोकऱ्या. चॅनल सगळे इथे आहेत, रेकॉर्ड करून ठेवा मी काय बोलते ते. 2024 केंद्रात आणि महाराष्ट्रात इंडिया आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, आणि ते आल्यानंतर महाराष्ट्राचं इलेक्शन झाल्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बसल्यानंतर 2 आम्ही घेणार आहोत, आणि तोपर्यंत त्याला स्थगिती कशी देईल याच्यासाठी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे 12 आंदोलन करणार आणि निर्णय आल्यावर पहिला तो जळगावचा GR आहे ना, कंत्राटी कामगारांचा, नाईक तहसीलदारवाला, पहिला आमचा मुख्यमंत्री करेल की महाविकास आघाडीचा तो जळगावचा जो नाईक तहसीलदाराचा निर्णय आहे त्याची होळी आम्ही मंत्रालयाच्या दारात करू हे लक्ष. आणि हे रेकॉर्ड करून ठेवा, कारण का पत्रकारांनो तुप्रिया चोळे तेव्हा हे बोलले होते आम्ही तो पहिला कॅन्सल करणार, पहिला निर्णय. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान लिहिलेलं आहे, या जगातलं सगळ्यात चांगलं संविधान हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे, आणि त्या संविधानात शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे, आणि त्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात हे खोके सरकार निर्णय घेत आहे. मी तुम्हाला शब्द देते, एक जरी त्यांनी शाळा बंद केली तर आंदोलन करूच, पण आम्ही सत्तेत आल्यानंतर त्यांनी बंद केलेली प्रत्येक शाळा आम्ही चालू करू हा शब्द मी तुम्हाला देते. शाळा बंद करणार नाही. आणि यांच्याकडे काय शाळा कमी होत आहेत आणि दारूची दुकानं. आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे महिलांनो, तुम्हाला शाळा कमी करणारं सरकार पाहिजे का वाढवणारं शाळा पाहिजे? तुम्हाला दारूची दुकानं कमी करणारं सरकार पाहिजे का वाढवणारं? जर तुम्हाला दारूची दुकानं कमी करायची असतील आणि शाळा वाढवायच्या असतील शब्द तुम्हाला देते की पहिल्या आठवड्यात हे सगळे निर्णय तुम्हाला घेऊन देऊ, पहिल्या आठवड्यात. येणार नाही आहे, समता कृतीतून येते. एकदा शिक्षणाचा छापा इथे लागला ना जात धर्म गाव कोणी विचारत नाही. माझे बापू काय म्हणाले की त्यांना अभिमान वाटतो की त्यांच्या समाजाची मुलं ही फक्त ऊस तोडणी कामगार नाही आहेत, त्यांची मुलं ऑफिसर आहेत. आता मी जेव्हा ऑफिसरला भेटते मी त्याचा जात धर्म विचारते का? म्हणते बाबा रे सर थोडा काम कर दिजिये ना, तेव्हा त्याचा जात धर्म येत नाही. ती समता ही शिक्षणातून येते आणि हीच समतेची भाषा
छत्रपतींनी आपल्याला शिकवली, शाहू फुले आंबेडकरांनी शिकवली, आणि आज जे सरकार आहे हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात काम करते. त्याच्यामुळे माझी काय फार अपेक्षा नाही या खोके सरकारवरनं. जे खोक्यांमध्ये व्यस्त आहेत ते काय सरकारला न्याय देणार? ते खोके, त्यांच्याकडे पैसे आहेत पक्ष फोडायला, त्यांच्याकडे पैसे आहेत घरं फोडायला, पण नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडे पैसे नाहीत तिथल्या पोरांना, गरीब पोरांना औषध द्यायला. आणि लाज वाटली पाहिजे या सरकारला. 12 मुलं दगावली आहेत आणि 40 म्हणजे 60 लोकं नांदेडला दगावले आहेत, 60. आणि हे निर्लज्ज सरकार म्हणतंय क्लीन चिट, काही नाही झालं, कुणाची चूक नाही, सरकारची चूक नाही. मला सांगा, 60 लोक एका हॉस्पिटलमध्ये जर गेले तर चूक कुणाची आहे का? कुणाचीच नाही. कुणाची चूक आहे? महाराष्ट्राच्या सरकारची. आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी, या खोके सरकारनी, त्यांच्या सगळ्या अशा काम करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घेला पाहिजे. हे 60 लोकांची हत्या केलेली आहे या ट्रिपल इंजिन सरकारने. त्यामुळे आणखीन एक गोष्ट झाली आज. इथे मगासपासून तुम्ही बघत असाल आम्ही फोनवर बोलतोय, फोन करतोय, फोन येत आहेत, हे होत आहे. तुम्ही विचार करत असाल काय चाललंय. दोन गोष्टी झालेल्या आहेत आत्ता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फैजल नावाचा लक्षद्वीपचा एक खासदार आहे, त्याच्यावर केस केली, त्याला अटक झाली. केस व्हायच्या आधीच अटक कशी होते? निर्णय लागायच्या आधीच अटक. हेच तर गोलमाल देशात चाललंय आजकाल. दडपशाही आहे ही, लोकशाही नाही राहिलेली. त्याला अटक केली, आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मी सुप्रीम कोर्टाचे जाहीर आभार मानते की आम्हाला पूर्ण रिलीफ दिलेला आहे आणि तो खासदार राहणार आहे. हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला, आत्ताच निर्णय आला. दुसरा निर्णय, आज आमची कोर्टात केस चालू आहे, चिन्हाची आणि पक्षाची. मला खरं सांगावं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आपण इथे मतदान घेऊया? आता बच्चा बच्चा आणि बुढा बुढा, कोई म्हणा, काश्मीर टू कन्याकुमारी, कुणालाही विचारा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, काही वादच नाही आहे त्याच्यात. पण भारतात एक अदृश्य शक्ती आली आहे, त्याच अदृश्य शक्तीनी फैजल भाईला अटक केली, त्याच अदृश्य शक्तीनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, त्याच अदृश्य शक्तीनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांना अडचणीत आलं, त्याच अदृश्य शक्तीनी देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री होते त्यांना हाफ उपमुख्यमंत्री केले. हाफ म्हणजे आधी मुख्यमंत्री मग उपमुख्यमंत्री, त्याच्यात पण हाफ. आणि तुम्ही कोणी लढला नाही तरी चालेल, मला, मी देवेंद्र फडणवीसांसाठी लढायचं ठरवलंय. मी अन्यायाच्या विरोधात लढणार, कारण का देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होऊन गेलेत, 5 वर्ष या राज्याचा मुख्यमंत्री होऊन गेला. तुम्ही कोणी उभं राहणार नाही, एवढा अन्याय तो अदृश्य शक्ती करते.